सरोज मसलगे पाटील औरंगाबाद महिला कांग्रेस कमिटीचे शहर अध्यक्षा, या भाजप आमदार राम कदम यांनी जे महिलांबद्दल काल दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये जे आहे ते त्यांनी अतिशय अर्वाच्य आणि खालच्या पातळीचं जे वक्तव्य केले त्याचा सर्वात प्रथम मी औरंगाबाद महिला कांग्रेस कमिटीच्या वतीने निषेध व्यक्त करते। आणि गेली चार वर्ष झालं पाहतोय आपण हे मनुवादी विचाराचे स्त्रीद्वेष असणारे हे भाजपा सरकारमधील जे मंत्री असतील, आमदार असतील, जे प्रतिनिधी लोकांनी निवडून दिलेले जे आहेत त्यांनी सातत्याने महिलांच्या बाबतीत जे वक्तव्य करण्याचा त्यांनी जे कळस गाठलेला आहे त्याचा धिक्कार करण्यासाठी जे आहे ते आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने आज औरंगाबाद गांधी भवन पक्ष कार्यालयाच्या समोर आम्ही निदर्शने करीत आहोत। आणि राम कदम जे आहेत त्यांना लवकरात लवकर फडणवीस साहेबांनी दखल घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मी मागणी करीत आहे। आपण पाहतोय की भाजपा सरकारमध्ये जे आहे ते महिलांविषयी बेटी पढाओ म्हणतात, पण आता बेटी बघावचे जे वक्तव्य हे सातत्याने करतायत भाजपा सरकारमधले प्रतिनिधी ते अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे। आणि मी यापुढे महाराष्ट्रातील सर्व महिला भगिनींना एक विनंती करते की यांना आपण जे आहे ते एकत्रित येऊन या पुढील ज्या निवडणुका येतात ते भाजपाला जे आहे ते मतदानाच्या द्वारे आपण धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। धन्यवाद, जय हो। सुरेखा पानकडे, महिला जिल्हाध्यक्ष। हे जे दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये राम कदम बीजेपीचे आमदार जे असं बोलले की सर्व जाती धर्मातल्या ज्याही काही मुली असल ज्या आवडल्या त्या मी स्वतः त्यांच्या आई वडिलांसमोर त्यांना पळून लाईन, एवढा त्यांना अधिकार कोणी दिला? हे त्यांनी जे अपशब्द मुलींबद्दल वापरले हे बीजेपी सरकार तरुणांना, शेतकऱ्यांना आणि महिलांना अजिबात संरक्षण देत नाही हे त्यांच्या मुळावर आहे। हे बीजेपी सरकार इतकं नालायक आहे? हा एक आमदार असून हा दुसऱ्यांच्या मुलीबद्दल असं शब्द बोलतो हे चुकीचं आहे। तर यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही सगळ्या जिजाऊच्या लेकी, सगळ्या नवचंडिका याच्या पाठीशी लागून याला सळू के पळू करून सोडणार आहे आणि रस्त्यावर उतरणार आहे। याला कोणी अधिकार दिला की मला फोन करा? हा तरुणांना सांगतो की मला फोन करा, मी पळून लावीन। काय याला काय सर्व याला बीजेपी सरकारने काय एवढे अधिकार दिले का? हा याच्याकरता आमदार झाला का? लोकांच्या मुलींची छेड काढणारा हा आमदार इतका नालायक, हा मूर्ख आहे। यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे, आम्ही याला सळू की पळू करून सोडणार आहे। ह्या रामदास कदम बद्दल आम्ही निषेध नोंदवित आहे। रामदास कदम हा मूर्ताबाद, याचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। हा आमदार यांनी तुरेत राजीनामा द्याव आणि बीजेपी सरकारने याची दखल घ्यावी, नाहीतर आम्हा महिलांना एकतर हे बीजेपी सरकार संरक्षण देत नाही। बेटी बचाओ हे म्हणतात आणि हे महिला बेटी भगाव हा आमदार बोलतो, हा काय म्हणून बोललेला आहे? तर याचा धिक्कार करतो आम्ही सगळ्या भगिनी। आज याचा आम्ही निषेध नोंदवित आहे। एवढं बोलून मी माझं वाचन